ओम नमो भगवते वासुदेवाय। अधिक मास महात्म्य कथा अध्याय 10 पुण्यदायी मौन भोजन। ऋषी वर्गाला सूत पुराणिकांकडून अधिक मास महात्म्य ऐकताना अपूर्व आनंद होत होता। एका ऋषीने प्रश्न केला, महाराज आजपर्यंत आम्ही स्नेह भोजन, प्रीती भोजन, मिष्टान्न भोजन, सहस्र भोजन वगैरे ऐकले होते, पण हे मौन भोजन म्हणजे काय नेमके काय? भगवान विष्णूंनी देवी लक्ष्मीला ह्या मौन भोजनाचे काय महत्त्व सांगितले? मागच्या अध्यायात उपवास केल्याने काय पुण्य मिळते, कोणते फळ पदरात पडते ते चंद्रिकेच्या कथेमधून आपण पाहिले आहे। आता मौन भोजन केल्याने फळ सांगतो। ज्या लोकांना शारीरिक दृष्ट्या उपवास करणे शक्य नाही, ज्यांना उपवास झेपत नाही, निभावत नाही, त्यांनी अधिक महिन्यात भोजन घ्यावे, मात्र ते फक्त एकदाच, आणि ते कसे घ्यावे तर मौन पाळून। मौन राखायचे, जेवताना बोलायचं नाही, याला मौन भोजन घेणे असे म्हणतात। मौन व्रत धरून केवळ एकच वेळा भोजन करण्याचे व्रत या महिन्यात केले तर खूप मोठे पुण्य पदरी पडते। मौन राखायचे म्हणजे अवास्तव अनावश्यक बडबड करू नये। स्नान करताना, होम हवन करताना, भोजन करताना मौन पाळावे, मात्र त्यावेळी भगवंतांचे नाम मात्र घ्यायला अडकाठी नाही। स्नान करताना भगवत नाम घेता येते, स्तोत्र पठन करता येते, होम हवनाच्या वेळी मंत्र म्हणावेत, जेवताना देवाचे नाव घ्यावे, कारण भोजन करणे, उदरभरण करणे हा पण एक प्रकारचा यज्ञच आहे। भोजनाच्या वेळीच नव्हे तर अधिकाधिक वेळ मौन पाळावे। मौनम सर्वार्थ साधनम हे शास्त्रवचन तर आपणा सर्वांना ज्ञात आहेच। मौन पाळले की मौन धारकाच्या सर्व पापांचा नाश होतो, त्याला सुख सौभाग्य प्राप्त होते, त्याचं आयुष्यमान वाढतं, त्याला आरोग्याची प्राप्ती होते। मौन राखल्याने शक्तीचा अपव्यय होत नाही, वादविवाद अथवा भांडण तंटे होत नाहीत, मना शांती प्राप्त होते आणि वाणीला सिद्धता येते। याच कारणासाठी आपले ऋषीमुनी, साधू संत, सज्जन लोक हे मौन पाळत असत, त्यामुळेच अनेकांच्या वाणीला सिद्धता, सत्यता प्राप्त होत होती। मौन याचा अर्थ निरर्थक बडबड करू नये, वितंड वाद वाढवू नये, विचारल्याशिवाय बोलू नये, सांगू नये आणि शक्ती वाया घालवू नये। अधिक महिन्यातील मौन भोजन व्रताची सांगता ही देवाच्या मंदिरात घंटा बांधून केली जाते। अवंती नगरात एक सर्वसामान्य गृहस्थ राहत होता, त्याचे नाव वेद शर्मा। त्याने आपल्याला अन्य काही व्रत करता येत नाही तर आपण फक्त मौन पाळू, जेवण ही एकदाच करू, जेवताना जे बोलायचे ते फक्त भगवान पुरुषोत्तमाचे नाम, त्याचेच नाव घ्यायचे, दर्शन घ्यायचे, ध्यान करायचे आणि पुरुषोत्तमालाच अनन्य भावे शरण जायचे असा नियम केला। मोठ्या सश्रद्ध मनाने, निष्ठेने त्याने तो नियमही पूर्ण केला। परिणामी शेवटी त्या वेद शर्माला स्वर्गीय सुखाची प्राप्ती झाली। ज्यांना हे असे मौन भोजन अखंड महिनाभर करता येणे शक्य असेल त्यांनी, करता येणे शक्य नसेल त्यांनी निदान दशमी, द्वादशी, पौर्णिमा, अमावस्या, व्यतिपात, वैधृती या दिवशी तरी निष्ठेने हे मौनव्रत पाळावे। अशा मौनव्रताने पुण्य वाढते आणि भगवंतांची कृपा होते। मौनधारकाला आरोग्य, धनसंपदा याचा लाभ होतो, सुखशांतता मिळते। हा एक साधा, सोपा आणि सर्वांना सहज करता येण्यासारखा उपाय आहे। कंठी नाम धरा, जणी मौन राखा आणि खऱ्या अर्थाने सुखी व्हा। अध्याय 10 समाप्त। श्री कृष्णार्पणमस्तु। मित्रांनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा। तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या YouTube चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।